जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या थकित कर्जदारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून द मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मलकापूर जिल्हा बुलढाणा या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज 24 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिले की राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना ही 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देऊन सुरू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याचप्रमाणे द मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मलकापूर जिल्हा बुलढाणा या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेला देखील आता 31 मार्च 2024 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी बँकेकडं 31 डिसेंबर 2022 पर्यंत जी अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत अर्थात NPA मध्ये समाविष्ट असलेली कर्ज खाते असतील अशा कर्ज खात्यांनाही योजना लागू होणार आहे. मात्र याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फसवणूक, गैरव्यवहार केलेली कर्ज खाते, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलेले, आदेशाचं उल्लंघन केलेले कर्ज खाते, याचप्रमाणे संचालकाच्या हितसंबंध असणाऱ्या भागीदारी संस्था किंवा संचालकाचे नातेवाईक ज्याच्यामध्ये पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई आणि सून अशा प्रकारच्या कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार नाही. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत शासकीय हमी असणाऱ्या कर्जांनाही योजना लागू होणार नाही. न्यायालयासमोर तडजोड केलेली कर्ज खाती या योजनेच्या अंतर्गत समावेश केली जाणार नाहीत. शासकीय योजनेमधून मिळालेल्या कर्जांना सुद्धा ही योजना लागू राहणार नाही. आणि याचप्रमाणे 10 कोटीपेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त अशी जी काही कर्ज प्रकरणं तडजोडीसाठी असतील याच्यासाठी सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पूर्व परवानगीशिवाय ही योजना लागू केली जाणार नाही. योजनेची मुदत असणारे 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत जे प्रस्ताव दाखल केले जातील, जे अर्ज केले जातील, त्याच्यावरती 31 मार्च 2024 पर्यंत निर्णय घेतला जाईल. आणि योजनेची जी मुदतवाढ असणार आहे ती 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर तडजोडीचं सूत्र देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये कर्जाचं 5 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सबस्टँडर्ड, याचप्रमाणे संशयित, संशयित 2, संशयित 3 आणि बुडीत या थकीत कालावधीनुसार या वर्गीकरणानुसार या ठिकाणी तडजोडीचं सूत्र ठरवलं जाईल. आणि जी तडजोड या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून केली जाईल त्या तडजोडीनुसार त्या कर्जदाराला ही रक्कम परत फेडावी लागणार आहे. मित्रांनो, रक्कम परतफेड करण्यासाठीसुद्धा कालावधी देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत सदर कर्ज प्रकरण ज्या दिवशी अनुत्पादक कर्जाच्या NPA वर्गवारीत समाविष्ट केलेलं असेल त्या दिवशीच्या लेझर बॅलन्सच्या मुदल प्लस व्याज किमान 5% रक्कम ही त्या कर्जदाराला भरावी लागेल. आणि अशा प्रकारचा कर्ज भरणा केल्यानंतर, 5% भरणा केल्यानंतर या योजनेमध्ये त्या कर्जदाराला समाविष्ट केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर त्या रकमेचे पुढील जे काही मासिक हप्ते असतील असे मासिक हप्ते पाडून या बँकेकडे त्या कर्जाचा भरणा करावा लागेल. आणि अशा प्रकारची तडजोड करण्यासाठी आता या एकरकमी कर्ज परतफेड योजनेच्या अंतर्गत मंजुरी मुदत देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे थकीत कर्जदार असलेल्या या बँकेच्या कर्जदारांना एक मोठा दिलासा या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. जो शासन निर्णय आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. धन्यवाद.